असं गळा कोणी काढला? ठीक आहे, आम्ही मी तुम्हाला एक सांगतो, सरकारचं कर्तव्य आहे जनतेचं समाधान करणं, विरोधी पक्ष त्याच्यात समाधानी असमाधानी होणं न होणं त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रयत्न आहे की जनतेला समाधान काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे वेगवेगळी चर्चा सुरू आहे. मी या दोघांच्या मध्ये निघायचं म्हणतो तर कुठच्या बाजूने निघू ते सांगा. अहो 30 वर्ष एकत्र होऊन काही नाही झालं तर मी सांगतो तुम्हाला, माननीय राज्यपाल महोदयांनी मला पत्र पाठवलं होतं आणि त्याच्यात 3 प्रश्न विचारले होते. त्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं मी सविस्तरपणे दिलेली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की थोडं कठोर नियम हे महाराष्ट्र सरकार नुसतं लावत नाही तर अंमलबजावणी सुद्धा करते आहे. आणि आता हे जागतिक सत्य आहे की साधारणतः 72 तासाच्या आतली RT-PCR चाचणीचा निकाल हा ग्राह्य धरावा असा एक जागतिक आता नियम आहे. आणि तो जर का लक्षात घेतला तर माझी स्वतःची चाचणी मी आदल्या संध्याकाळी रविवारी केली आणि त्याच्यानंतर त्याचा सोमवारी सकाळी मला हातामध्ये रिपोर्ट आला. का केला? आळशीपणा म्हणून नाही तर साहजिकच आहे, इतर सगळे कार्यक्रम होते आणि त्याच्यामुळे ते करायला मला संध्याकाळी झाली. हे जर मुंबईत राहणाऱ्या माझी म्हणजे मुख्यमंत्र्याची ही जर का अपरिहार्यता असेल तर गावागावातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची सुद्धा चाचणी ते कुठे करणार, कशी करणार आणि त्यांचा रिपोर्ट कधी येणार, तो आल्यानंतर मग राज्यपाल महोदयांना निवडणुकीचा कार्यक्रम कळवावा लागतो. तो कळवल्यानंतर सर्व सदस्यांना तो कळवावा लागतो. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर, तारखेची मंजुरी दिल्यानंतर, ती मंजुरी मिळाल्यानंतर ज्या दिवशी निवडणूक होणार असते त्याच्या पहिल्या दिवशी मध्यान्हापर्यंत अर्ज भरण्याची तारीख असते, मग अर्ज मागे घेण्याची वेळ असते आणि मग दुसऱ्या दिवशी मतदान असतं. म्हणजे हा साधारणतः 4 ते 5 दिवसाचा कालावधी हा त्याला लागणार आहे. आणि ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर आम्ही राज्यपाल महोदयांना कळवलेलं आहे ते कायदेशीर आहे की याच्यामध्ये कुठेही संविधानिक अडथळा आलेला नाही. उपाध्यक्ष महोदय तिकडे आहेत, तालिका आहे. ज्या वेळेला ही थोडी परिस्थिती आटोक्यात येईल असं वाटेल तेव्हा सगळी खबरदारी घेऊन आम्ही निवडणूक घेऊ. नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, मला विरोधी पक्षांनी जरी किती काही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र ह्या जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करणार नाही, एवढे नीचपणा आमच्यामध्ये नाही आहे. आमची मागणीपेक्षा क्षमता आणि क्षमतेच्या बरोबरीने आवश्यकता. आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये सर्व वयातली जनता धरली तर 12 ते 12.5 कोटी जनता आहे, त्याच्यात लहान मुलं 18 वयाच्या खालील हा 2-3 कोटीचा एक आकडा असेल. हा नाही, एक मिनिट, मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की ज्या वेळेला 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही केंद्राने राज्याकडे दिली तीही आम्ही तयारी दर्शवली होती. ती साधारणतः 6 कोटी जनता त्या वयोगटातली आपल्या राज्यात आहे. 6 कोटी जनतेला 2 डोस द्यायचे झाले तर 12 कोटी वॅक्सिनची गरज आपल्याला लागणार. ती 12 कोटीच्या 12 कोटी वॅक्सिन आपण एका चेकनी विकत घेण्याचीही तयारी आपण ठेवलेली होती, मात्र त्या प्रमाणामध्ये पुरवठा होत नव्हता आणि म्हणून आपल्याला नाईलाजाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची प्रक्रिया ही थांबवावी लागली होती. आता आपली क्षमता आपण दाखवलेली आहे. काल परवाकडे एका दिवसात 8,10,000 हा देशातला एक उच्चांक महाराष्ट्र राज्याने वॅक्सिनेशनच्या बाबतीत करून दाखवलेला आहे. आपली क्षमता आपण 15 लाखाची ठेवलेली आहे. आवश्यकता वाटली तर तीही आपण वाढवू शकू, दिवस रात्र चालू. हे केव्हा शक्य होईल की वॅक्सिनचा पुरवठा, लसीचा पुरवठा हा आपल्याकडे सुरळीत आणि आवश्यक होईल तेव्हा. आत्ताची शक्यता अशी आहे की ऑगस्ट सप्टेंबर नंतर एक साधारणतः मे महिन्यानंतर जूनमध्ये थोडी संख्या वाढली, जून नंतर जुलैमध्ये वाढली. जसं आपल्याकडे लस उत्पादक 2 कंपन्या आहेत सध्या तरी, बाकीच्या कंपन्या स्पुटनिकची लस आले
पण ती आहे कुठे अजून कोणाच्या काही लक्षात आलेलं नाहीये. आणखीन काही लस लसींची लस बनवणाऱ्या कंपन्या म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन असेल, नोवॅक्स असेल, झायडस आहे, ह्या सगळ्या फायझर आणि मॉडर्ना, अजून आपल्याकडे मॉडर्नाला आता परवानगी मिळालेली आहे, आता परवानगी मिळाली तर हे जसं वाढेल तसतशी लसीकरणाची सुद्धा आपली जी जो वेग आहे आपला तो वाढवता येईल. आपला प्रयत्न हाच आहे की काही देशांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये लॉकडाऊन उघडला, युकेने मात्र वॅक्सिनेशन त्यांचं बरंच झाल्यानंतरही लॉकडाऊन पुन्हा वाढवलेला आहे, कारण तिकडे आपल्याकडे ज्या व्हायरसनी दुसरी लाट आणली तो व्हायरस आता तिकडे पसरायला लागलेला आहे, डेल्टा. आणि आपल्याकडे सुद्धा जे मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला ज्यांनी वॅक्सिन घेतलं त्यांच्यापैकी काही जणांना, सगळ्यांचं मी म्हणत नाही, काही जणांना ह्याचा संसर्ग पुन्हा निदर्शनच आपल्या आलेला आहे. माझं एक प्रश्न संसदीय कार्यमंत्री की जेव्हा आज उद्या विपक्षी बहिष्कार केला, आज जेव्हा तुम्ही हाऊस चालवलं, आज तुमचं लोकप्रयोग काय पूर्ण झालं का, त्यांना तुम्ही हाऊस मध्ये आणायचा प्रश्न केला? आम्ही विनंती केली होती, संसदीय कार्यमंत्री म्हणून मी विनंती केली होती की हाऊस चालवण्यासाठी दोन्ही बाजूचे लोक असले पाहिजेत, परंतु त्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला होता. त्यांनी जशी विनंती केली तसं भास्करराव तालिकेवर आले, तसं भास्करराव तिथं चेअरवर बसून आवाहन केलं की या चर्चा करा, काय अशा गोष्टी घडतात, एवढं ताणायचं नसतं. आता आम्ही पण कित्येकदा विरोधी पक्षात असताना आमच्यातले सदस्य कमी व्हायचे, बाळासाहेबांना विचारा, आम्ही तिथं कामकाजामध्ये सहभागी व्हायचो. नाही, ह्याच्यामध्ये एक मिनिट, ह्याच्यामध्ये मला एका गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाही. मुद्दा काय होता, केंद्राकडे एम्पिरिकल डेटा मागण्याचा होता, ठीक आहे. ह्याच्यामध्ये नवीन आम्ही काय केलं, जेव्हा आम्ही माननीय पंतप्रधानांची भेट घेतली, तिन्ही पक्षांचे आमचे सदस्य माझ्याबरोबर सोबत उपमुख्यमंत्री होते, मी तर होतो, अशोकराव होते, त्या 11-12 पत्रांमध्ये हे एक पत्र आहे आणि मागणी आहे की आम्हाला ह्या माहितीची आवश्यकता आहे, तर माहिती केंद्राकडे आहे 2011 त्या डेटाच्या कलेक्शनमुळे, तर ती माहिती आम्हाला मिळावी. नंतर राज्यपाल महोदयांनी सुद्धा हा प्रश्न विचारल्यानंतर त्याने मी हेच उत्तर दिलं आणि त्याने मी विनंती केली की ही माहिती केंद्राकडनं मिळवण्यासाठी आपण मदत करा. आता तोच ठराव अधिकृत मागणीसाठी म्हणून जर विधिमंडळात आम्ही करत होतो आणि केलाच, तर त्याच्या चुकीचं असं आम्ही काय केलं आणि एवढ्या मिरच्या झोंबायचं कारण काय? ओबीसी समाजाबद्दल जर का मनात आपल्या द्वेष असेल तर तो द्वेष वेगळ्या मार्गाने आपण प्रकट करू शकत होतात, पण ओबीसी समाजाच्या मागणीसाठी जेव्हा ठराव केला तेव्हा तर यांनी गोंधळ घातला. मराठा समाजासाठी सुद्धा आम्ही जेव्हा ठराव केला तेव्हा तर हे सभागृहात नव्हते, मग नक्की नेमकं साधायचं काय? समजा तो जो काही डेटा आम्ही मागतोय त्यांच्या मते त्याचा काय उपयोग नाही, नसेल उपयोग, पण त्याच्यात तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की हे तुम्ही करताय, या माहितीचा काही उपयोग होणार नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीमुळे तुम्ही हे करू शकत असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. इकडे विषय संपत होता, एवढा अकांड तांडव करण्यासारखं आणि ओबीसी समाजाच्या या त्यांना जिवाळ्याच्या विषयावर अकांड तांडव करून हे सगळं घडवण्याचं काय कारण होतं? बरं, दुसरी गोष्ट अशी की ही माहिती अजून कोणाला मिळालेली नाही. आम्ही वारंवार काल भुजबळ साहेबांनी अतिशय सुंदर म्हणजे व्यवस्थित पद्धतीने त्याची मांडणी केली की कोणत्या तारखेला काय काय झालं होतं. आता ती माहिती आमच्याकडे तर आलेली नाहीये, सरकार म्हणून अधिकृत मागणी आम्ही केली तरी माहिती नाहीये, मात्र विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली ती त्यांना कशी मिळाली? त्यांनी काय सांगितलं की या डेटामध्ये 8 कोटी देशाचा जर विचार केला तर 8 कोटी चुका आहेत, आणि आपल्या राज्याच्या बाबतीत म्हणाल तर साधारणतः 69 लाख ही माहिती तुम्हाला कशी कळली? बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला माहित नाही, आम्हाला सरकार म्हणून माहित नाही, त्यांच्या कानात कोणी सांगितली? म्हणजे हे गौडमंगल काय की केंद्राकडे असलेली माहिती सरकारला अधिकृत मिळत नाही, ती मागितली तर वणवा लागल्यासारखं सगळे आगडोंब उसळतो, आणि म्हणजे त्यांना त्यांचं भान राहिलं नाही की ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो त्याच्यात निलंबित होऊ शकतो, इथपर्यंत त्यांची मजल गेली. आणि मग एक पुढचा प्रश्न असा येतो जो भुजबळ साहेबांनी सांगितला की हा डेटा कशासाठी वापरला जातो, केंद्राकडे आहे तो डेटा कशासाठी वापरला जातो? हा, आता ही योजना कोणाची आहे?
मग 8 कोटी चुका ज्या डेटा माहितीमध्ये आहे त्या 8 कोटी चुकीच्या माहितीच्या आधारे योजना राबवतो मग या माहितीत या योजनेत घोटाळा आहे असं म्हणायचं का? मग तो जो मग त्याच्यासाठी चालणारी माहिती त्यांना ओबीसीला आम्ही जो काही विषय सोडवतो त्यांचे राजकीय आरक्षण वगैरे त्याच्यासाठी तुम्ही देत नाही. आणखी मागितल्यानंतर एकतर आग लागल्यासारखे थैथ करता. त्याच्यानंतर ही माहिती तुम्हीच सांगता 8 कोटी चुका आहे आणि ह्या 8 कोटी चुका ह्या प्रधानमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यात वापरता. मग हा घोटाळा आहे का हा प्रश्न मी माझ्या डोक्यात आला. मी आरोप करत नाहीये. मग ती माहिती तिकडे चुकीची माहिती कशी वापरू शकता तुम्ही प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये? हा हे सगळं गौडबंगाल आहे की कशावर नेमकं कारण काय हेच मला अजून कळत नाहीये की नेमका असं आमच्याकडनं कोणता अपराध घडला की ही ओबीसीना न्याय देण्यासाठी आम्ही मागणी केली. हा कोणता अपराध घडला आणि ती माहिती पुन्हा एकदा सांगतो निरुपयोगी असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की केंद्रात आमचं सरकार आहे आम्ही सुद्धा इकडे सत्तेत होतो आम्ही प्रयत्न केला होता. मग तुम्ही सुद्धा ही माहिती मागितली होती. तुम्ही ही माहिती मागितली होती ती कशासाठी मागितली होती? चुकीची माहिती जर 8 कोटी चुका आहेत हे माहीत असताना सुद्धा माहिती का मागितली होती? आणि जर पुन्हा सांगतो ही निरुपयोगी माहिती असेल तर तेही सांगायला काही त्यांनी हरकत नव्हती. निरुपयोगी आहे पण आपल्या समाजासाठी आपण या माहितीच्या आधारे करू शकता ना तर आमचा पाठिंबा आहे. काय झालं असतं?